तर मिलिंद नार्वेकर विधानभवनाच्या गेटवरच उभे आहेत. महत्वाची बातमी आपण पाहतोय. मिलिंद नार्वेकर ठाकरे गटाचे उमेदवार. प्रत्येक आमदाराची मिलिंद नार्वेकर यांच्याकडून भेट घेतली जाते आहे. मिलिंद नार्वेकर हे विधानभवनाच्या गेटवरच उभे आहेत आणि प्रत्येक आमदारांना ते नमस्कार करतायत. आपण पाहिलं चंद्रशेखर बावनकुळे असतील, त्याचबरोबर चंद्रकांत पाटील असतील, यांची देखील मिलिंद नार्वेकर यांनी भेट घेतलेली आहे आणि त्यांना नमस्कार देखील केलेला आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार असलेले मिलिंद नार्वेकर यांच्याकडून एका मतासाठी या ठिकाणी जोरदार प्रयत्न होताना दिसतात. तर आता एक आमदार विधानभवन परिसरामध्ये पोहोचतोय. आज अत्यंत महत्वाचा दिवस आहे आमदारांसाठी, सर्वच पक्षांसाठी. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बसलेला फटका आणि महाविकास आघाडीचं मोठं यश आणि त्या पार्श्वभूमीवर होत असलेली विधान परिषदेची ही निवडणूक, त्यामुळे या निवडणुकीकडे अत्यंत महत्वाच्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे. कारण सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे. त्यामध्ये भाजप असेल, त्यांचे देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील.